नाशिक जिल्हा कोचिंग क्लासेस संचालक संघटना PCCDA आणि शहरातील उपाध्ये सायन्स कॉलेज यांच्या संयुक्त विद्यमानं शहर व जिल्ह्यातील तब्बल 90 गुणवंत क्लासेस संचालक शिक्षकांना एज्युकेशनल आयकॉन अवॉर्ड प्रदान करून सन्मानित करण्यात आलं. नाशिकच्या SSK हॉटेल इथे झालेल्या या समारंभाप्रसंगी प्राचार्य रमेश उपाध्ये, PCCDA संघटनेचे अध्यक्ष जयंत मुळे, शिवाजी कांडेकर, अशोक देशपांडे, जयेश सोनवणे, मृणाल उपाध्ये सोनवणे, सुजित राजेगावकर, श्रीकांत उपाध्ये उपस्थित होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला उपस्थित पाहुण्यांच्या हस्ते सरस्वती पूजन करून दीप प्रज्वलन करण्यात आलं. यावेळी उपस्थित पाहुण्यांचा सत्कार करण्यात आला. विद्यार्थ्यांच्या जीवनामध्ये शाळेच्या शिक्षकांसोबतच क्लासेसच्या शिक्षकांचं योगदान वारंवार सिद्ध झाल्याचं मत PCCDA संघटनेचे अध्यक्ष जयंत मुळे यांनी व्यक्त केलं. निश्चितपणे शाळेच्या आणि कॉलेजच्या शिक्षकांपेक्षा अधिक चांगली मेहनत विद्यार्थ्यांवरती घेतो, खूप चांगलं त्यांना शिकवतो, अध्यापनाचं कार्य करतो, संस्कार करतो आणि त्या संस्कारातूनच विद्यार्थी जास्त घडत असतो. आता तुम्ही म्हणाल की शाळेतले कॉलेजचे शिक्षक पण त्या ठिकाणी शिकवतात, आपण पण शिकवतो, परंतु तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की जेव्हा आता अलीकडे बोर्ड नाही राहिलं, पण पूर्वी बोर्डात मुलं यायचे, बोर्ड राहायचं, तर बोर्ड आहे पण बोर्डात मुलं येणं म्हणजे हा बोर्ड आहे, बरोबर आहे. कांडेकर सरांनी दुरुस्ती केली म्हणून त्यांना आम्ही राज्याचा अध्यक्ष बनवलं होतं. तर बोर्ड आहे अजून, परंतु बोर्डात विद्यार्थी जे येतात पहिले दुसरे आणि पहिल्या 50 यायचे, पूर्वी गुणवत्ता यादी लागायची, तर ते आता बंद जरी झालेलं असलं तरी सुद्धा जेव्हा ते गुणवत्ता यादीत विद्यार्थी यायचे आणि विशेष करून हे पत्रकार लोक त्या ठिकाणी त्यांच्याकडे जायचे आणि विचारायचे त्यांना की तुझ्या यावेळी PCCDA संघटनेचे उपाध्यक्ष अशोक देशपांडे यांनी रमेश उपाध्ये यांच्या जीवनातील प्रवासावर कविता सादर केली. गोदावरी के उगम सी शुरुआत भले ही विस्तीर्ण विशाल तट सामने चला हूं, विस्तीर्ण विशाल तट समाये चला हूं, हर घट घट को खुशियां बांटते बांटते ज्ञान की गंगा में समाये चला हूं. 35 की तपस्या कहो या 35 का जवान कहो, 35 की तपस्या कहो या 35 का जवान कहो, 35,000 जिंदगियां सवरने वाला शिल्पकार कहो, हिमालय की ऊंचाइयां यूं ही हासिल नहीं हुई दोस्तों, हिमालय की ऊंचाइयां यूं ही हासिल नहीं हुई दोस्तों, पुष्पा का साथ था नहीं तो मैं भी गुमनाम था दोस्तों. उपाध्ये क्लासेसचे संचालक रमेश उपाध्ये यांनी मोठ्या कष्टाने संघर्षातून तसेच विपरीत परिस्थितीला सामोरं जात सद्यस्थितीत हा न्याय वृक्ष उभा केला असून 37 त्यांनी हजारो विद्यार्थ्यांना ज्ञानदानाचं कार्य केल्याचं सांगत कन्या मृणाल यांनी वडिलांच्या वाटचालीचा आढावा घेतला. उपाध्ये सरांच्या बद्दल बोलायचं म्हणजे त्यांचा आधीचा जीवन प्रवास हा खरं शेतकरी वर्गात आणि ग्रामीण भागातून आलेला आहे. त्यांचं कुटुंब सगळे हे शेत व्यवसायात म्हणजे फार्मिंगमध्ये शेत व्यवसायात वगैरे असं होतं. त्यांचे पालक त्याच्यातच शेती व्यवसायातच होते, पण उपाध्ये सरांचा कल हा अभ्यासात आणि शिक्षणात जास्त होता आणि त्याच्यात कुटुंब खूप मोठं, 6 बहिणी 3 भाऊ आणि त्याच्यातून प्रत्येकाचं शिक्षण करणं हे थोडं अवघड होतं, म्हणजे मागासलेपणा होता थोडं त्याच्यात. पण उपाध्ये सरांना मात्र खूप प्रोत्साहन मिळालं त्यांच्या पालकांकडनं. आणि त्या यावेळी प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते शहर व जिल्ह्यातील तब्बल 90 गुणवंत क्लासेस संचालक शिक्षकांना एज्युकेशनल आयकॉन अवॉर्ड प्रदान करून सन्मानित करण्यात आलं. Thank you.
उपाध्याय क्लासेसने आजपर्यंत हजारो विद्यार्थ्यांना घडवले असून आज बहुतांश विद्यार्थी मोठमोठ्या संस्थेवर उच्च पदावर कार्यरत आहे. जेव्हा विद्यार्थ्यांचं हे यश आम्ही बघतो तेव्हा शिक्षक म्हणून मोठा अभिमान वाटत असल्याचं मत जयेश सोनोने यांनी व्यक्त केलं. आय वॉज सो सुपर प्राऊड. मला माझा शिक्षक असण्याचा सुद्धा खूप मोठा अभिमान वाटला त्या दिवशी. आय फेल्ट रिअली रिअली व्हेरी प्राऊड की यु नो समबडी वन ऑफ माय स्टुडंट हू गो टू इसरो. देयर आर मेनी स्टुडंट्स हू हॅव यु नो फॉलोड द पाथ. मामा नाही माहिती रणवीर भोसले ही हॅज गॉन इन टू अ व्हेरी डिफरंट फील्ड. इट इज नायदर मेडिकल नायदर इंजिनिअरिंग. ही इज इन टू यु नो त्याला काय करायचं होतं माहिती का, त्याला कुठल्या तरी टीमचा कोच व्हायचं होतं, मेडिकल कोच. तुम्हाला माहिती आहे वेगवेगळ्या टीम्स असतात, स्पोर्ट्स टीम्स असतात, त्याचा मेडिकल कोच व्हायचा असतो. आणि राईट ना 2023-22 तो ही इज बीन टू मॅनचेस्टर इन यू के आणि तो ते शिक्षण घेतोय आणि आय एम सुपर सुपर प्राऊड ऑफ दॅट. तर हा एक विषय होता की सर मला म्हटले की सर आपण जसं क्लासमध्ये स्ट्रेस मॅनेजमेंट बद्दल काही गोष्टी आपण जे करतो तर ते आपण सगळ्यांसोबत जे शेअर केले तर जास्त बरं होईल म्हटलं. बरं चालेल, काय हरकत नाही म्हटलं. आज आपण त्या विषयावरती बोलूया जरा. तर स्ट्रेस जर खरं म्हणजे त्याची डेफिनेशन जर बघायची झाली ना तर माझ्या अर्थी स्ट्रेस म्हणजे एक मिसमॅनेजमेंट आहे. जर मॅनेजमेंट व्यवस्थित असेल ना तर कुठल्याही प्रकारचा स्ट्रेस नाही. म्हणजे जर आपण स्ट्रेसचे जर वेगवेगळे प्रकार घेतले तर म्हणजे मुलांच्या संदर्भात जर जे आम्ही अनुभव घेतो तर मुलांना कुठल्या तरी एखाद्या विषयात स्ट्रेस असतो. म्हणजे तो समजा फिजिक्स चांगलं करत असेल त्याला केमिस्ट्रीमध्ये स्ट्रेस येतो. मग अशा विद्यार्थ्यांना आम्ही जे काही इंडिव्हिज्युअल टीचर्स असतील ते टीचर्स त्यांचे एक्स्ट्रा लेक्चर्स घेतात, त्यांना क्लासनंतर थांबायला सांगतात. जिद्द, श्रम, चिकाटी, संयम हे यशाचं गणित असून प्रत्येकानं संयम बाळगल्यास आपल्या हातातून मोठे कार्य उभे राहते असा मानस उपाध्याय क्लासेसचे संचालक रमेश उपाध्याय यांनी व्यक्त केला. नंबर वाढत वाढत 3,500 मुलं माझ्याकडे क्लासला होते. फी 1,00,000 ₹1,50,000 पर स्टुडंट. कमी फी घेऊन काम करायचं नाही. कमी फी घेतली तर क्लासचा क्लास चांगला नाही हे मला नंतर जाणवायला लागलं. अरे पण माझी फी 700 रुपयेच होती ना, बाकीच्यांची 1,000 होती, माझी 700 होती ना, तरी सुद्धा माझे रिझल्ट त्यांच्यापेक्षा जास्त होते. तो फी हा विषय नव्हता. मगाशी सरांनी सांगितलं, बरंच काही सांगितलं माझ्या मी खूप एक केलं काही काही नाही हो, मी पोटासाठी करत होतो. हे सब झूट आहे की आणि प्रचंड गोष्ट. अरे ते बायला पोट भरायचं आहे यार. शेतावर परत जायचं नाही आहे, सायकलवर फिरत होतो. आता मला लुना घ्यायची आहे, लुना घेतल्यानंतर स्कूटर सेकंड हँड, आता मला नवी स्कूटर घ्यायची आहे. असं करत करत आम्ही कधी ऑडीपर्यंत पोहोचलो आम्हाला कळलंच नाही. ₹1988 लग्न झाल्यानंतर 1998 10 वर्ष माझे नातेवाईक मला म्हणायचे, नमस्कार आम्ही तुमचे नातेवाईक आहोत, ओळखलं का? हे 10 वर्षात मी कुणाच्याही लग्नाला गेलो नाही, मी कुणा मित्राला भेटलो नाही, मी कुणाचे साखरपुडे अटेंड केले नाही. हा मौतीला गेला असेल, कुणी मेला असेल तर मी जरूर जाईल. पण तुझ्या घरात साखरपुडा आहे, आनंद चाललाय, बर्थडे पार्टी मी गेलो नाही. मी वर्षाचे 10 वर्ष माझ्या बायकोने सुद्धा मला खूप सपोर्ट केला. ते 10 वर्ष मी कुणालाही भेटलो नाही. ते 10 वर्ष मी सकाळी 4:45 उठायचो, रात्री 10 संपायचं, 12-12, 14-14 तास काम केलं, कारण मला मोठं व्हायचं. या कार्यक्रमाला जिल्ह्यातील अनेक क्लासेस संचालक मोठ्या संख्येनं उपस्थित होते. गुड्डू शेख, दिशा न्यूज, नाशिक.